शिवसेना आमदारांच्या बंडकाळात एकनिष्ठ असलेले अंबड्याचे शिवसैनिक आता शिंदे गटात दाखल होऊ लागले आहेत. गेली अनेक वर्षे शिवसेनाचा चेहरा असलेले माजी नगरसेवक विद्यमान शहर प्रमुख संजय कौतिक पाटील आणि तालुका संघटक महेश देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव या ठिकाणी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत सरपंच सुरेश पाटील यांनीही प्रवेश घेतला आहे. तत्पूर्वी शहर प्रमुख संजय पाटील आणि तालुका संघटक महेश देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख विष्णू भंगाड यांच्याकडे सादर केला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन शिंदे गटात त्यांनी प्रवेश केल्याचे जाहीर केले. यापुढे गुलाबभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार असल्याचे संजय पाटील आणि महेश देशमुख यांनी सांगितले. पाहूया. संजय पाटील, मी महेश देशमुख आणि सुरेश पाटील अंबळ. आता आम्ही शिंदे गटात भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सामील झालो आहोत. आता यापुढे भाऊजी निर्णय घेतील आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेनेची गोडदोड अशी सुरू ठेवू असा शब्द यावेळी देत लागूची छत्रपती शिवाजी महाराज. अमळनेर शहरात शिवसेनेचे पहिला शिरूळ नाका मिरचाळ यासह एक दोन ठिकाणी प्रभाव आहे. शिवसेनेला खिंडार पडले असं म्हणता येणार नाही, मात्र शिंदे गटात यांचा प्रवेश झाल्याने शिंदे गटाचे खाते अंबड शहरात उघडले आहे आणि त्यामुळे लवकरच शिंदे गटाची शाखा अंबड शहरात सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजस्थान राज्यातील इंद्रकुमार मेघवाल या मागासवर्गीय 9 वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येस जबाबदार असलेल्या जातीयवादी व्यवस्थेस खतपाणी घालणाऱ्या शिक्षकास जाहीर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अमळनेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राजस्थानातील सुराना गावात 9 वर्षीय निष्पाप इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केली जात ही अत्यंत संतापजनक बाब असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तसेच अत्यंत निंदनीय अशी घटना असून या घटनेचा तीव्र शब्दात जाहीरपणे निषेध व्यक्त करत या घटनेची कसून चौकशी करून जलदगती न्यायालयात संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र संदानशिव, ॲडव्होकेट SS ब्रह्मे, प्राध्यापक डॉक्टर विजय तुंटे, प्राध्यापक डॉक्टर राहुल निकम, प्राध्यापक डॉक्टर हर्षवर्धन जाधव, सुमचंद संदानशू, प्राध्यापक मुकुंद संदानशू, विजय गाळे, विजय संदानशू, बापूराव संदानशू, विनोद बिराडे, प्राध्यापक माधव भुसनर, गौतम मोरे, दिनेश बिराडे, मंगल सपकाळे, धीरज ब्रह्मे, तुषार संदानशू आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक DA धनगर यांनी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शाळेत इयत्ता 10वीच्या वर्गात वर्ग ग्रंथालय योजना सुरू केली आहे. हल्ली सोशल मीडियाच्या युगात शालेय विद्यार्थी वाचनापासून दूर जात आहेत आणि या पार्श्वभूमीवर शालेय लेकरांचं वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी धनगर यांनी ही अभिनव योजना सुरू केली आहे. या उपक्रमाचं संदीप घोरपडे आणि पालकांनी कौतुक केलं आहे. अमळनेर शहरातील भाविकांची चांदवड जिल्हा नाशिक येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर यात्रा ओम नमशिवाय आणि जय भोलेच्या गजरात उत्साहात संपन्न झाली. यात सुमारे 250 भाविक सहभागी झाले होते. अमळनेरातील शिवसेना शाखा, शिवाजीनगर, शिरूळ नाका, जहिंद व्यायामशाळा आणि राजे शिवाजी मित्र मंडळातर्फे गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी यात्रा आयोजित केली जाते. सालाबादाप्रमाणे यंदा देखील शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांच्या नियोजनाने ही यात्रा संपन्न झाली. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पूजन करून या यात्रेला सुरुवात झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन मुंबई आणि खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयातील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंबड येथे 10 दिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचं आज उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मार्गदर्शक अमोल महल्ले आणि LBBC यांनी 10 दिवसीय मोडी लिपी प्रशिक्षणाची रूपरेषा मांडली. त्यावेळी संचालक डॉक्टर अनिल शिंदे, नीरज अग्रवाल, प्राचार्य डॉक्टर PR शिरोडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकेत प्राध्यापक डॉक्टर धनंजय आर चौधरी यांनी मोडी लिपीचे महत्त्व विशद केले. या प्रशिक्षण वर्गाला 50 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अमळनेर शहरातील सरस्वती विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांसह
विद्यार्थिनींनी जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला. यावेळी बालगोपालांच्या आणि कृष्णांच्या वेशभूषेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. यावेळी दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी 3 मानवी थर बनवून दहीहंडी उत्सव साजरा केला. या उत्सवात शाळेचे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्यासह संगीता पाटील, गीतांजली पाटील, शीतल पाटील, पूनम पाटील या शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना मनेर पोलिसांनी उद्ध्वस्त करून सुमारे 1.5 लाखाचा माल जप्त केला आहे. भालेराव नगरमधील आरोपीसह शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. 19 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलीस नायक कैलास शिंदे, भूषण पाटील, हितेश चिंचोरे आणि योगेश महाजन यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तालुक्यातील जानवे निसर्डी रस्त्यावर भटू वसंत पाटील यांच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडच्या झोपडीत छापा मारला असता त्या ठिकाणी एक इसम काचेच्या बाटलीत दारू भरत होता. त्याला विचारपूस केली असता त्याने त्याचं नाव दिनेश प्रभाकर भावसार राहणार पाटीलगडी भालेराव नगर असे सांगितले. त्याने भटू वसंत पाटील या शेतकऱ्याकडून 2000 रुपये महिन्याने भाड्याने शेड घेऊन त्यात रासायनिक पदार्थ आणि स्पिरिट वापरून बनावट देशी दारू तयार करत असल्याचे सांगितले. पोलिसांना त्या ठिकाणी दारूने भरलेल्या 48 बाटल्या असलेले 42 बॉक्स, अल्कोहोल मीटर, 35 मीटर मापाचा रसायन भरलेला कॅन असा एकूण 1,43,000 रुपयांचा माल आढळून आला. पोलिसांनी माल जप्त करून दिनेश भावसारसह शेतकरी भटू वसंत पाटील याला अटक करून त्याच्याविरुद्ध भूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.